नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक कांबळे स्पर्धा विश्व या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी बृहन्मुंबई महानगरपालिका आहे यामध्ये बघा जे लिपिक म्हणजे पूर्वीचे नाव हे लिपिक होतं त्याचं आज सध्या नाव बदलून बघा कार्यकारी सहाय्यक यासाठी टोटल 19,846 पदे यांची सरळ सेवेने भरती होणार आहे. तर बघा सरळ सेवेने भरती होणार आहे त्यासाठी जी शॉर्ट नोटिफिकेशन आहे ती बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडून आलेली आहे. बघा संपूर्ण ऑफिशियल जाहिरात आहे ती उद्या म्हणजे बघा portal.mcgm.government.in या वेबसाईटवर तुम्हाला ती उद्या भेटून जाईल. सोबतच बघा अटी शर्तींसह जे सदर आहेत ते फॉर्म कधीपासून आहे तर 20/8/2024 पासून म्हणजे उद्यापासून फॉर्म सुद्धा सुरू होतील ते 9/9/2024 म्हणजे 9 सप्टेंबर पर्यंत तुम्ही तिथे त्या संकेतस्थळावर जाऊन फॉर्म भरू शकता. आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. बाकी तुम्हाला इतर काही मार्गदर्शन असेल त्यासाठी जी भ्रमणध्वनी आहे तो इथे दिलेला आहे. बघा सोबतच सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत यावेळी तुम्ही कॉल करून हे नाव म्हणजे ह्यांच्याबद्दल जी संपूर्ण भरतीबद्दल माहिती विचारू शकता. आता बघा या पदाचे नाव पूर्वी काय होते तर लिपिक होते, आता बदलून कार्यकारी सहाय्यक ठेवण्यात आलेला आहे. जो वेतन श्रेणी आहे ही सुधारित आहे. बघा 25,500 ते 81,100 एवढा पेमेंट भेटणार आहे आणि एकूण किती जागा भरणार तर 1,846 एवढी मोठी भरती ही होणार आहे आणि गट क मधील हे पद आहे. आता याच्यामध्ये बघा कशा प्रकारे भरती आहेत. अर्जासाठी 142 पदे आहेत, अर्जासाठी 150, विजा एस साठी 49, बद ब साठी 54, बद क साठी 39, बद ड साठी 38, विमा प्र साठी 46, इमाव साठी बघा 452 पदे, अदुग साठी 185 पदे, सौशेमाव साठी 185, खुला म्हणजे अराखीव म्हणजे ओपन साठी बघा 506 पदे. एकूण टोटल मिळून 1,846 एवढी मोठ्या प्रमाणाची भरती येथे बृहन्मुंबई महानगरपालिका येथे होणार आहे. आता बाकी सर्वसाधारण जे आरक्षण असतं समांतर आरक्षण वगैरे त्याची इथे डिटेल माहिती दिलेली आहे. बघा हे संपूर्ण जे परिपत्रक आहे शॉर्ट नोटिफिकेशन आहे ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेलं आहे. संपूर्ण जी जाहिरात आहे पीडीएफ आहे ती उद्या येणार आहे. उद्या आपल्या चॅनलवर त्याची माहिती येऊन जाईल. जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच गव्हर्नमेंट भरती रिलेटेड अपडेट सर्वात आधी पाहता येतील.